नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। सरळ सेवेची विद्यार्थ्यांनो परमनंट पदांची भरती निघालेली आहे, ऑनलाईन अर्ज त्याचे सुरू झालेले आहेत। महत्त्वाची कुठली पदं असणार आहेत, त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता अर्ज कसा करायचा, अशी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। त्यासाठी नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती मी तुमच्यासमोर ऑफिशियली ओपन केलेली आहे। भारतीय भू चुंबकत्व संस्थान, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओ मॅग्नेटिझम, जे की एक भारतीय सायंटिफिक रिसर्च ऑर्गनायझेशनची ऑटोनॉमस बॉडी आहे, अंडर द डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत तुम्हाला जॉब भेटत आहे। म्हणजे सेंट्रल डिपार्टमेंटचा जॉब तुम्हाला भेटत आहे। महाराष्ट्रामध्ये त्याचं हेडक्वार्टर आहे, महाराष्ट्रामध्ये त्याची परीक्षा होणार आहे, महाराष्ट्रामध्येच तुम्हाला जॉब लोकेशन असणार आहे। तर न्यू पनवेल, नवी मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो याचं हेडक्वार्टर आहे। त्या ठिकाणावरनं ही जाहिरात जी आहे प्रसिद्ध झालेली आहे, ज्याला आपण IIG म्हणतो। तर याच्यामध्ये कुठली कुठली पदं भरली जात आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती आपण अगोदर बघूयात, त्यानंतर अप्लाय कसं करायचं तीही पाहूयात। हा लोअर डिव्हिजन क्लार्क याची पोस्ट आहे। मॅट्रिक्युलेशन म्हणजे तुमचं 10वी पास तुम्ही झालेला आहात आणि कॉम्प्युटर ऑपरेशनचं तुम्हाला नॉलेज आहे आणि मिनिमम टायपिंग स्पीड तुम्हाला 30 WPM येतं, इंग्लिश किंवा हिंदी दोन्हीपैकी एक। तर तुमची टायपिंग टेस्ट कॉम्प्युटरवरती घेतली जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट या ठिकाणी त्यांनी मागितलेलं नाही आहे, फक्त तुमचं स्पीड WPM म्हणजे वर्ड पर मिनिट 30 वर्ड पर मिनिट या ठिकाणी असणं गरजेचं आहे। 10वी पासवरती फक्त हे विद्यार्थी मित्रांनो पद भरलं जात आहे। डिजरेबल क्वालिफिकेशन त्यांनी 2 इयर्स एक्सपिरियन्स मागितलेला आहे, हे जर असेल तर तुम्हाला जास्त फायदा होईल। परंतु हे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्किप करू शकता डिजरेबल, फक्त 10वी पास आणि तुमच्याकडे टायपिंग असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। मॅक्झिमम एज लिमिट 27 वर्षापर्यंत त्यांनी दिलेलं आहे, परंतु कॅटेगरीनुसार एज रिलॅक्सेशन देखील तुम्हाला असणार आहे। त्यानंतर लोअर डिव्हिजन क्लार्कची परत एक पोस्ट भरली जाते, ज्याच्यामध्ये 10वी पास तुम्ही असाल आणि तुमचं 30 WPM टायपिंग असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकता। ही पोस्ट रिझर्व असणार आहे EWS कॅन्डिडेटसाठी। पुढचं पद आहे स्टेनोग्राफर ग्रेड टू मध्ये या ठिकाणी पाहू शकता, OBC कॅन्डिडेटसाठी रिझर्व करण्यात आलेली आहे पोस्ट, ज्याच्यामध्ये तुम्ही 12वी पास असाल, तुमची स्किल टेस्ट घेतली जाईल, ज्याच्यामध्ये डिडक्शन 10 मिनिट 80 WPM, त्याचबरोबर 15 मिनिट्स इंग्लिश ऑन कॉम्प्युटर, असं ट्रान्सक्रिप्शन आणि डिडक्शन तुमचं स्टेनोग्राफी मध्ये झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतर अप्पर डिव्हिजन क्लार्क हे देखील पद भरलं जात आहे। एनी डिग्री तुमची असेल, ज्याच्यामध्ये आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स मधून तुमची डिग्री झालेली आहे, तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। बाकी काहीही या ठिकाणी मागितलेलं नाही आहे त्यांनी। ST कॅन्डिडेटसाठी रिझर्व करण्यात आलेले, सर्वच अप्लाय करू शकतील। याच्यामध्ये हे डिजरेबल जे दिलेलं आहे एक्सपिरियन्स असेल किंवा प्रोफिशिएंसी इन ऍप्लिकेशन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन हे स्किप करू शकता, असल्यास फायदा होईल तुम्हाला। 32 इयर्स पर्यंत तुमचं या ठिकाणी एज मर्यादा त्यांनी मागितलेली आहे। त्यानंतर असिस्टंटची पोस्ट आहे, बॅचलर डिग्री आर्ट सायन्स आणि कॉमर्स मध्ये असेल, परंतु याच्यामध्ये 3 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे। या ठिकाणी UDC किंवा या ठिकाणी पोस्ट इन गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, पब्लिक सेक्टर किंवा प्रायव्हेट सेक्टरचा जरी तुम्हाला एक्सपिरियन्स असेल 3 वर्षाचा तरीही तुम्ही अप्लाय करू शकता। सुपरिटेंडेंट ही पोस्ट भरली जाते, ज्याच्यामध्ये ही आर्ट सायन्स कॉमर्स मधून तुमची डिग्री असेल आणि 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तुम्हाला, लोअर ग्रेड इक्वॅलेंट सिमिलर कॅपॅसिटी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि रिलेटेड वर्क इन गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर खाजगी कंपनीमधील ही असेल तरीही तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतर पुढचं पद आहे ते म्हणजे सिनियर हिंदी ट्रान्सलेटर। सिनियर हिंदी ट्रान्सलेटर या पदासाठी तुमचं मास्टर डिग्री इन हिंदी मध्ये झाले पाहिजे, MA हिंदी मध्ये केलेले पाहिजे, परंतु कंपल्सरी सब्जेक्ट तुमचा त्याच्यामध्ये इंग्लिश पाहिजे, ही एक क्वालिफिकेशन आहे। आणि त्याचनंतर तुमचा डिप्लोमा सर्टिफिकेट झालं पाहिजे ट्रान्सलेशन मध्ये हिंदी टू इंग्लिश आणि वाईस वर्सा, ह्या ठिकाणी 3 इयर्सचा एक्सपिरियन्स तुम्हाला ट्रान्सलेशन वर्कचा असेल तर त्याचा तर तुम्हाला जास्त फायदा होणार आहे। फेलो मध्ये जिओ फिजिक्स, कॉम्प्युटर सायन्स आणि डेटा सायन्स मध्ये जर तुमची डिग्री झालेली असेल, फर्स्ट क्लास मास्टर डिग्री झालेली असेल, तर तुम्ही अप्लाय करू शकता, फक्त तेवढंच मागितलेलं आहे त्यांनी। त्यानंतर पुढचं अजून आहे फेलो, ज्याच्यामध्ये मेट्रोलॉजी, ॲटमॉस्फिरिक आणि एन्व्हायरमेंटल सायन्स याच्यामध्ये MA झालेलं, तुमचं मास्टर डिग्री झालेलं आहे तर अप्लाय करू शकता, बाकी कुठलीही गरज नाही। रीडर मध्ये पहा, मेट्रोलॉजी एन्व्हायरमेंटल सायन्स जे आहे ज्याच्यामध्ये तुमची MA झालेलं आहे फक्त, तरीही अप्लाय करू शकता आणि परंतु 2 इयर्सचा एक्सपिरियन्स पोस्ट डॉक्टरियल रिसर्च आणि अबोव डिटेल्स अलाइड फील्ड्स मध्ये त्यांनी मागितलेलं आहे रीडरसाठी। त्यानंतर रीडर मध्ये अजून पहा जिओ फिजिक्स, जिओलॉजी आणि अप्लाइड जिओलॉजी याच्यामध्ये झालेलं आहे तरी देखील अप्लाय करू शकता। पुढची पोस्ट आहे ती म्हणजे प्रोफेसर। प्रोफेसरसाठी मास्टर क्लास डिग्री इन फिजिक्स मध्ये मागितलेली आहे, 15 इयर्सचा रिसर्च एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे। अप्लाय कसं करायचं याच्यासाठी तर तुम्हाला ही जी लिंक दिलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे PDF फाईलची आणि ऍप्लिकेशनची, तिथून तुम्ही अप्लाय करू शकता ऑनलाईन। फक्त ऍप्लिकेशन करायचं
आहेत आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन नंतर पाठवायचे ते कुठं पाठवायचे तेही आपण पुढे बघूयात. याच्यासाठी फीज जी असेल ऍप्लिकेशनची तुमची तर फक्त 500 रुपये असणार आहे. हे कोणासाठी असेल? ओपन ओबीसी कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी. फिमेल एससी एसटी पीडब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी नो फी असणार आहे, म्हणजे त्यांच्यासाठी कुठलीही फी असणार नाही. तुमचं सिलेक्शन कसं होईल? सर्वात अगोदर ज्यावेळेस तुमचे फॉर्म येतील त्यावेळेस तुमची शॉर्ट लिस्टेड केलं जाईल, तुम्हाला स्क्रुटिनी केली जाईल, ज्याच्यामध्ये तुमचं मार्क्स, त्यानंतर तुमचं एज्युकेशन क्रायटेरिया बघितलं जाईल, एक्सपिरियन्स आहे का तुम्हाला, जर एक्सपिरियन्स असेल तर जास्त फायदा तुम्हाला होणार आहे, त्याच्यावरनं तुम्हाला शॉर्टलिस्ट केले जाईल. आणि फक्त शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटलाच सिलेक्शन प्रोसेससाठी काय केलं जाईल, बोलवलं जाईल. लास्ट डेट काय आहे? तर 12/8/2022 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचे आहेत आणि ऑनलाईन ऍप्लिकेशनची जी हार्ड कॉपी आहे स्पीड पोस्टाने 22/8/2022 पर्यंत पाठवायचे. स्पीड पोस्टाने कुठं पाठवायचे? सुरुवातीला तुम्हाला मी जे ऍड्रेस दाखवलेला आहे त्या ऍड्रेसवरती पनवेल नवी मुंबई या ठिकाणी तुम्हाला स्पीड पोस्टाने ऍप्लिकेशन परत सेंड करायचे आहेत. तर या ठिकाणी ज्या कॅन्डिडेटला फीज नाही आहे ते कॅन्डिडेट मात्र ऍप्लाय करू शकतील, त्यांच्यासाठी खूप चांगली या ठिकाणी संधी असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.